हरिओम, मी लता विराग प्रकाश सिंह पिसे, ऐरोली उपासना केंद्र मी आम्ही जातो. मी 2000 सालापासून बापू परिवारात आहे. मी आता माझा अनुभव सांगणार आहे की आपले बापू कसे, कधी आणि कुठे, कुठून येतील आणि आपल्याला मदत करतील हे आपल्याला सांगता येत नाही. कोरोना हे संकट सगळ्या जगावर आलं होतं, ते आमच्या घरावर पण आलं. आणि माझा मुलगा विकास सिंह पिसे ह्याची तब्येत खूप बिघडली. मग आम्ही सांगितलं की कोरोना टेस्ट करून बघ, कारण आता सध्या सगळीकडे हेच चालू आहे. मग त्यानं कोरोना टेस्ट केली, तो पॉझिटिव्ह निघाला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता काय करायचं, कारण बरेच रिलेटिव्ह आमचे कोरोनानं दगावले होते, त्यामुळं मी खूप घाबरले. माझा मुलगा मला बोलला, बापू आहेत ना, बापू भक्ताला काय घाबरायची गरज नाही, बापू बरोबर असतात, तू टेन्शन घेऊ नको. आणि बापूंची लीला अशी आहे की ऐरोली सेंटर, कोरोनाचं सेंटर आहे, तिथंच त्याला हे मिळा बेड मिळाला. मग तो तिथे ॲडमिट झाला. मग थोडं मी रिलॅक्स झाले. अरे बापू राय आहेस बाबा तू, पाठीवर म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली. मग मिस्टर बोलले, चल आपण दोघं पण हे करूया, विकास पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काहीतरी हे असणार, तर आपण दोघं जाऊया. आम्ही दोघं पण पॉझिटिव्ह निघालो. मग आता घरात राहिला माझा लहान मुलगा विशाल सिंह पिसे. तो म्हटला, तुम्ही तिघं पॉझिटिव्ह म्हणजे मी पण पॉझिटिव्ह आहे, मी आता काय हे करत नाही, तुम्ही तिघं कोरोना सेंटरला जावा, मी आपल्या घरातच माझे त्याची मैत्रीण डॉक्टर होती, तिनं त्याला औषधं सांगितली, त्याने ते घरातच घेतले आणि तो बरा झाला. मग आता माझ्या मिस्टरांना माझा मुलगा होता तिथं बेड मिळाला, मला काय ते तो पुरुषाचं हे असल्यामुळं मला काय तिथं हे मिळालं नाही. मग ऐरोलीमध्ये सेक्टर 5 लेडीजबद्दलचं हे होतं कोरोना सेंटर, तिथं आम्ही गेलो, चौकशी केली, पण त्यांनी सांगितलं नाही इथं काय हे होणार नाही. आणि त्या दिवशी पाऊस पण खूप होता आणि माझी तब्येत, मला आतून जाणवत होतं की माझी तब्येत खूप बिघडली आहे म्हणून, पण मी काय मिस्टरांना जास्त हे केलं नाही की ते घाबरतील म्हणून. पण मला टेन्शन आलं, कारण मी अजूनपर्यंत कधीही हॉस्पिटलला ॲडमिट झाले नव्हते, कधी कुणाच्या बरोबर राहिले नव्हते. मला खूप टेन्शन आलं, आता काय करायचं काय करायचं. मी बापूंना म्हटलं, बापू आता तुम्हीच बघा काय आहे, मला काय माहीत नाही. म्हटलं, मी एकटी कधी राहिलेलं नाही, आता तुम्हीच करून घेणार आहे, जे करणार आहे ते तुम्हीच करून घेणार आहे, मला काय माहीत नाही. आणि तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे. नंदाईला म्हटलं, हे बघ आत्मबल जसं माझं करून घेतलीस तसं तू हे पण माझं करून घे, मला काय माहिती नाही असं म्हटलं. आणि मग गेलो आम्ही, गेलो आणि मग माझ्या लहान मुलाचा एक मित्र आहे, त्याला सांगितलं की अरे मी एका माझ्या सखीला फोन केला होता ऐरोलीतल्या, की ती कोरोनाच्या ह्याच्यातून बरी होऊन आली होती. तिला म्हटलं, अगं आम्ही दोघं पण हे झालो आणि विकास पण पॉझिटिव्ह आहे, आता काय करू आम्ही. तर ती म्हटली, अगं टेन्शन घेऊ नको, ह्याला वाशीला हे आहे सेंटर आहे, तिथं पुरुषांचं आणि स्त्रियांचं एकत्र आहे, फक्त मध्ये थोडा हे आहे आणि तिथं चौकशी कर. मग मी माझ्या मुलाला सांगितलं, तो म्हटला ठीक आहे मम्मी मी बघतो. मग त्यांना त्याच्या मित्राला सांगितलं, मग त्यांनी चौकशी केली आणि बापूंनी अशी काय जादू केली आणि आमच्या दोघांचं ऐरोली त्या वाशी सेंटरला दोघांचं हे झालं. मला इतकं बरं वाटलं. मी म्हटलं, बापू राया खरंच, म्हटलं तू पावलोपावली आमच्या बरोबर असतोस हे तू दाखवून दिलंस. आणि मग गेलो आम्ही दोघं जण, गेलो त्या दिवशी गुरुवार होता. मी मनात ठरवून गेलते, मला त्या सखीने सांगितलं होतं की जाताना एका दुसरा ग्रंथ बरोबर घेऊन जा, तर मी आपलं रामरसायन आणि उपनिषद बरोबर घेतलं होतं की तिथं काय करायचं, चल आपलं तेवढं तरी हे होईल म्हणून. आणि गुरुवारची मी उपासना तिथं करणार होते, पण ते आमचं आम्हाला बेड मिळेपर्यंत सगळं ते प्रोसिजर होईपर्यंत ते वेळ निघून गेली, उपासना संपलेली होती. झालं, आम्हाला बेड मिळाला, तिथे हे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाची वेळ त्यांची निघून गेलेली होती ॲडमिट होईपर्यंत. दिवसभर आम्ही काही खाल्लेलं नव्हतं, कारण ते कोरोनाचा रिपोर्ट हे ते काय खाल्लेलं नव्हतं, भूक जोरात लागलेली जेवणा. मी म्हटलं, आता बापू आज रात्र आम्हाला असं झोपायचे आहे बहुतेक हे, पण तो बापू राय आहे, तो आपल्या बाळांना उपाशी कसं ठेवणार. त्यानं काय सोय केली मला माहीत नाही. आम्हाला दोघांनाही जेवण मिळालं, आम्ही दोघं जेवलो आणि एक नर्स तिथं होती तरुण मुलगी, ती आली माझ्या बेडवर बसली. मला म्हटली, काकू तुमचं नाव सांगा. तर मी म्हटलं, लता पिसे. तर म्हणाली, तुम्हाला किती मुलं आहेत. तर मी म्हटलं, ही माझ्या मुलांच्याबद्दल कशाला विचारलं. तरी पण मी म्हटलं, चला जरा रिलॅक्स करत असेल, मला एखाद्या वेळेला मी टेन्शनमध्ये दिसत असेल म्हणून. मी म्हटलं, मला 2 मुलगे आहेत, मुलांची नावं सांगा. तर म्हटलं, विकास आणि विशाल. तर मला म्हटली, मी विकासच्या वर्गात होते. म्हटलं, हो का, आता म्हटलं विकासच्या तू टचमध्ये आहेस का ग.
तर म्हणाले नाही मी वर्गात सुद्धा त्याच्यावर कधी बोललेलं नाही, आम्ही दोघं कधी बोललेलं नाही. मग मी तेव्हा माझ्या डोक्यात काही आलं नाही, कारण तेव्हा मी जरा तब्येत माझी डाऊन असल्यामुळे माझ्या डोक्यात काहीच आलं नाही. मी रात्री जेवून झोपले, मला झोप लागेना, मला चक्कर आल्यासारखं, डोकं दुखल्यासारखं, असं काय काय व्हायला लागलं. मी म्हटलं मला 2-3 दिवस झोप नाही, रडल्यामुळं होत असेल, पण मला नाहीच, मला कसं तरीच व्हायला लागलं. मग मी बेडला धरत धरत कसं तरी त्या नर्सजवळ गेले आणि तिला म्हटलं, बाळा मला एक झोपेची गोळी दे, मला झोप लागेना, मला कसं तरी व्हायला लागलं आहे. ती म्हणते, काकू आम्ही तुम्हाला झोपेची गोळी देऊ शकत नाही. मी म्हटलं, नाही मला तू आत्ता गोळी दे. मला म्हटलं कसं तरीच होतं आहे, आणि मी तिच्यावर बोलत बोलत बेशुद्ध झाले, मला काही माहिती नाही. मी शुद्धीवर आले त्यावेळेला सकाळ झालेली होती, रात्रीत काय बापूनी करून घेतलं मला काही माहिती नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला बाजूची एक लेडीज म्हणते, कशा आहे तो? तर अहो म्हटलं, मी नर्सबरोबर बोलत होते आणि ते म्हणाले तुम्ही बेशुद्ध होऊन पडला. आणि ती रात्री नर्स कितीतरी वेळा तुम्हाला येऊन बघून जात होती आणि आम्हाला पण लक्ष ठेवायला सांगितलं. आणि आता तुम्हाला बरं वाटतंय का, जाऊन नर्सला त्या भेटून या, कारण ती नर्स कधीही आपल्या ह्याला येत नाही. ती काल पहिल्यांदा आली आणि मी ऐकलेलं आहे की ती सगळ्यात चांगली सिस्टर आहे. मी म्हटलं, अंबतने बापूराय तूच होतास, मी असं म्हटलं आणि हे केलं. पण नंतर ते 10 दिवस झाले, मी घरी आले, ती नर्स काय परत आली नाही, काय नाही. मी घरी आल्यावर विचार करायला लागले की माझ्या तोंडावर 2-2 मास्क, तिनं मला कशी ओळखली. दुसरा प्रश्न म्हणजे, मी माझ्या मुलांना दुसरीपर्यंत सोडायला गेले शाळेला, कारण नंतरची शाळा त्यांची माझ्या बिल्डिंगच्या जवळ आली, कारण मी वरती जर गॅलरीत उभा राहिले तरी मुलं जाते आली मला दिसायची, त्यामुळे मला ते सोडायला जायचा प्रश्न आला नाही. परत ती मुलगी माझ्या मुलाच्या कधी टेस्टमध्ये नाही की बाबा चला तिने फोटो बघितले असतील माझ्या मुलाबरोबर म्हणून मला ओळखलं असेल. ती म्हणाली, मी कधीही तुमच्या मुलाबरोबर बोललेले पण नाही आणि आता तर काय विषयच नाही. मग माझा मुलगा 30 वर्षाचा आता, म्हणजे किती वर्षापूर्वी तिनं मला बघितलं असेल, मग तिनं मला कसं ओळखलं. हा मी घरी आल्यावर मला खूप हा प्रश्न भेडसावायला लागला, तिनं मला कसं ओळखलं, कारण मी तर शाळेत मुलांच्या म्हणजे सारखी गेलेच नाही, कारण मुलांच्या माझ्या तक्रारी काही शाळेतून येत नव्हत्या, त्यामुळे शाळेत जाण्याचा काही संबंधच येत नव्हता. मग मला तिनं कसं ओळखलं, म्हणजे हे कोण होतं? तर माझा बापू, मला दुसरं काही माहीत नाही, हा होता माझा बापू. त्या दिवशी जर मी तिथून उठून जर त्या बेडपर्यंत गेले, नर्सपर्यंत गेले नसते, तर मी तिथंच बेशुद्ध झाले असते. मग ही ताकद मला कोणी दिली? तर ही माझ्या बापूनं. आणि तो आमच्या बरोबर असतो ह्या त्यांना दाखवून दिलं मला. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.